सुनील ये ना मी चुकीच्या वेळी आलोय का? नाही नाही हरकत नाही. आदिती पाणी आण. नंतर येऊ का मी? नाही या या बसा या बसा. कसं काय येणं केलं? मला तुमच्याशीच बोलायचं होतं जरा. बोलूया ना. तुमचं काही डिस्कशन चाललं होतं का? नाही तसं काही फार महत्वाचं नाही. घरगुती गोष्टी. आपण नंतर बोलूया. जा तुम्ही सगळे. पुनर्वसू तू आणि उर्मिताई जरा थांबा. कशाला? मला माझा निर्णय त्यांच्या समोरच सांगायचा. नाही काय ना डॉक्टर साहेब, तुम्ही मित्र आहात म्हणून मला आपल्या मैत्रीचा काही गैरफायदा घ्यायचा नाही आहे. पण काय ना, आई गेले बरेच दिवस आजारीच आहे. हा नाही म्हणजे दिसायला अगदी नॉर्मल दिसते ती, पण कुठे जायचं नाव काढलं ना की लगेच तिला मग अशक्तपणा वाटायला लागतो किंवा थकवा जाणवायला लागतो. म्हणजे प्रवास म्हटलं ना की तिच्या पोटात एकदम गोळाच येतो, हुडहुडीच भरते तिला एकदम. मला काय टेन्शन आहे की इतके दिवस ती आजारी आहे म्हणजे काही सिरियस तर नसावं ना. हा म्हणून माझी एक रिक्वेस्ट काय होती की नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असता, दोन दोन महिने तुमच्याकडे वेळ नसतो, पण म्हणून मला असं वाटलं की जरा असं थोडा वेळ काढून घरी येऊ शकलात ना तुम्ही तर बरं होईल. अच्छा संध्याकाळपर्यंत सांगताय का मला? हो चालेल चालेल, मला ना नुसता मेसेज टाकलात ना तरी चालेल. हा थँक्यू, थँक्यू सो मच. हो हो भेटूया भेटूया. थँक यू. डॉक्टर नाडकर्णी ना का? हो. तू त्यांना घरी बोलवलंस? मग काय करणार आता? अरे एवढ्या मोठ्या डॉक्टरांना. अगं ते डॉक्टर नंतर आहेत, अगोदर मित्र आहेत माझे. हो तू त्यांना कुठल्या तरी स्कॅम मधनं वाचवलं होतस ना? नाही ते वेगळं, पण माणूस चांगला आहे आणि मुळात जेन्युइन आहे. अरे मग आता आईंशी बोलून घे. नाही नाही नको, त्याची काही गरज नाहीये. काय तिच्याशी बोललं की परत ती काहीतरी खुसपट काढत बसेल. त्यापेक्षा ते उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला कळवत आहेत, डायरेक्ट त्यांना घरी येऊ दे, पुढचं पुढे बघूया. कशाला आलाय तू मरायला इकडे? अगं नकार द्यायला आला असेल. तसं झालं तर बरंच होईल. त्या कुमुद बरोबर ती उर्मीही जाईल घरा बाहेर. तू खरंच केलंस का गं हे सगळं नंदे? का एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही म्हणाले ना मी? मग ओरडतेस कशाला? खूप शिंग फुटायला लागली आहे तुला. अगं त्या कुमुदची हिंमत कशी झाली माझ्या विरुद्ध असं बोलायची? तुला अक्कल नाही? फक्त मला तिला अजून समजून घ्यायचंय. म्हणजे माझा तसा होकार आहे, पण मला अजून थोडा वेळ लागणार आहे म्हणून मी स्पष्ट हो सांगायला भिसकतोय. म्हणजे? म्हणजे तत्वत माझा होकार आहे नंदिनीला, पण चला देवन भावला म्हणायचा गजानना. थांबा अक्का, त्यांचा एक पण आहे मध्ये. पण काय हो सुनीलराव? तुमची हरकत नसेल तर नंदिनीला मी एक दोन वेळा भेटेन, तिच्याशी बोलेन. आई आणि तिच्यामध्ये लग्नापूर्वी थोडं इंटरॅक्शन व्हावं असं मला वाटतंय. म्हणजे सवयी कळल्या, आवडीनिवडी कळल्या तर जुळून घेणं सोपं होईल. नाही नाही त्याला काय आमची ना नाही. लग्नाची आणि साखरपुड्याची घाई नाही मला. नाही पण आम्हाला घाई आहे. म्हणजे या वर्षभरात लग्न केलं नाही तर 3 वर्ष थांबावं लागेल. हे 3-4 महिने जरा खूपच गडबडीचे आहेत. 6 महिन्यापर्यंत तरी कराल ना. बाकी सगळं आई बोलेल तुमच्याशी. आणि हो आम्ही हुंडा बिंडा काही देऊ शकत नाही हो. अहो मी स्वतः हुंडा देण्या घेण्याच्या विरोधात आहे. आपल्या गावात दादानेच तो पायंडा पाडलाय. हुंडा द्यायचा नाही, हुंडा घ्यायचा नाही. मी स्वतः बहिणीच्या लग्नात हुंडा दिला नाही. मग तर बरंच झालं ग बाई. आनंदनाथ महाराजांची कृपाच आहे बाई. हरिओम हरिओम.
हे माझं झालं, पण नंदिनीला पण विचारायला हवं, म्हणजे तिला मी पसंत असेल तरच. अरे नाही नाही, तिला पसंत आहेस, नाहीतरी तिला कोण राजकुमार मिळणार आहे? नाही नाही तसं नाही. अक्का एकदा विचारा तिला. हो हो विचारते. अगं दिवा पुढे दिवा लाव आणि सगळ्यांचं तोंड गोड कर. हो हो आदिती ये बळ. आलेस आम्ही. सुनील अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. तुम्हा दोघांमुळे झालंय सगळं, क्लॅरिटी आली मला. अरे नमस्कार. सुखी आयुष्यमान. चल ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. ऐकून तरी घ्या माझं. अजून काही राहिलंय का तुझं? माझा संसार राहिलाय. नाटकी बोलू नकोस. हा असं बोलू नका, मी खरं सांगते. हे आधी कळलं नाही, घरातल्या निर्णयात ढवळाढवळ करतेस तू. तुझ्या जीवाला काही वाटलं नाही का ग? दादांची अवस्था माहिती आहे ना तुला? तुला तुला कुणी सांगितलं कुणी नसते उद्योग करायला? अक्कल गहाण टाकली होतीस का? असं बोलू. आणि काय, तुला सोस आहे सोनं घालण्याचा, नवरा सोनं करून देत नाही ही तक्रार आहे तुझी. तुला हवा तसा तुझा नवरा वागत नाही म्हणून त्रास होतो तुला. तुला या घरात किंमत नाही त्याची सहल आहे मनात. मग जा ना, जा. जिथे तुला किंमत आहे, तुला हवं तसं वागणारी माणसं आहे, तुला सोनं नाण्याने मडवतील अशी माणसं आहेत, अशा ठिकाणी जायला ना तू आता मोकळी आहेस. जा. अहो मला आपलं घर सोडून कुठे जायचं नाही. ते आता तुझ्या हातात नाही. असं बोलू नका. तो सुनील आला म्हणून वाचलीस तू, पण तो काही या घरात कायमचा राहणार नाही. तो गेला की तुला जायचंय, लक्षात ठेव. आणि परत नाही आलीस ना तर बरं. ए बायको, बरं झालं तू मला बोललीस. म्हणजे तुझं ना कधी कधी बरोबर असतं. नाही म्हणजे तू सांगतेस तेव्हा मी भांडतो, चिडतो, रागवतो तुझ्यावर, पण नंतर मला पटतं तुझं म्हणणं. मी सुनीलशी खोटं बोललो असतं ना तर मला आयुष्यभर गिल्टी वाटत राहिलं असतं, माझं मन मला खात राहिलं असतं. म्हणजे बघ ना, आता हे लग्न ठरलं असतं तरी मला त्याचा आनंद झाला नसता. मनात एक बोच राहिली असती सतत की आपण खोटं बोललोय आणि होकार मिळवलाय. पण आता तसं नाहीये, मी खरं बोललो आणि होकार आला. मला अतिशय निर्मळ आनंद झालेला आहे, खूप छान वाटतंय. बायको थँक्यू, लव्ह यू. उर्मी काय झालंय? वासू कुमुद वहिनींना घर सोडावं लागणार का? तू त्या ट्रॅकवर आहेस अजून? मला ना त्यांची ही अवस्था बघवत नाहीये रे. मला सांग मग त्यांनी तरी असे उद्योग कशाला करावेत? हो पण संसार मोडावा एवढी मोठी चूक नव्हती रे. हे बघ भाऊ शांत आहे, तोवर शांत आहे. तो जर चिडला ना तर त्याला दादा सुद्धा नाही अडवू शकत. दादा मला येत ना कुमुद वहिनी त्या पहिल्या प्रकारातल्या वाटत. त्यांच्याकडनं चूक झाली आहे मान्य, पण त्या सुधारू शकतात. दादांना दुखवणाऱ्यांना माफी नाही. दादा आपण जेव्हा एखादं राग धरतो ना तेव्हा आपण सतत त्या गोष्टीचा, त्या माणसाचा विचार करत राहतो. ते जर माफ केलं ना फार हलकं वाटतं.